शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. पाहुयात अस्मिता विजनचा हा विशेष वृत्तांत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर झळकणाऱ्या शिवसेनेचा आज 53वा वर्धापन दिन आहे. 80% समाजकारण व केवळ 20% राजकारण, म्हणजेच राजकारण कमी आणि समाजकारण जास्त अशी ओळख असलेली शिवसेना या पक्षाची स्थापना 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी केली. छत्रपती शिवरायांचा भगवा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेना नामक वादळाने केले आहे. शिवसेनेने अनेक संकटे झेलली आहेत, त्यातून संघटनेचे तेज अधिकच वाढले आहे. जातीय वादळ असो की अन्य कुठलीही आपत्ती, प्रथम मदतीला धावतो तो शिवसैनिकच. मुंबईत बाहेरून आलेल्यांना शिवसेनेचाच आधार वाटतो. हिंदूंचा आवाज दडपणाऱ्या शक्तींना ठणकावणारा आणि हिंदू राष्ट्रांचा पुरस्कार करणारा एकमेव राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. गेल्या 5 दशकात महाराष्ट्र, मराठी माणूस, हिंदुत्व आणि हिंदुस्थान या चारही पातळ्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा आवाज दुमदुमत राहिला आहे. त्याला कारण म्हणजे शिवसेना प्रमुखांचे वक्तृत्व आणि नेतृत्व आहे. शिवसेना हे नेमके काय रसायन आहे ते केवळ उभ्या महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण भारत देशाने 53 वर्ष अनुभवले आहे. चळवळ हा शिवसेनेचा आत्मा आहे. या चळवळी जशा मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, हिंदूंचा स्वाभिमान यासाठी झाल्या, त्याही पेक्षा या चळवळी जनतेच्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावर अधिक झाल्या. सुरुवातीच्या काळात महागाई विरोधात लाटणे मोर्चे, पाण्यासाठी हंडा मोर्चे आंदोलने झाली. ती आंदोलने आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होत आहेत. त्याच्या जोडीला राज्यातील दुष्काळग्रस्तासाठी पाणी वाटप, चारा छावण्या, अन्न क्षेत्रापर्यंत हे सामाजिक कार्य पोहोचले आहे. शिवसेनेने भूमिपुत्राच्या न्याय हक्काचा लढा दिला. मुंबईचा लढा जिंकल्यानंतर मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, पोटापाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न शिवसेनेने उचलला. शिवसेना प्रमुखांनी प्रथमच प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला, तो देशाने स्वीकारला देखील, व हिंदुत्वाचे बीज टाकले तेही ह्या भूमीत तरारले. हिंदुत्वाला देशभरात जाग आणण्याचे काम शिवसेना प्रमुखांनी केले. शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्व हे सेंडी जाणवायचे आणि देवळातल्या घंटा बडवण्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांची भूमिका सर्वसमावेशक होती. राष्ट्रद्रोही, मग तो कोणत्याही धर्माचे असतील, त्यांना या देशात थारा नाही, हे त्यांचे हिंदुत्व होते. राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेची प्रेतयात्रा काढणाऱ्या आणि समान नागरी कायद्यांची होळी करणाऱ्या जातांद्यांना या देशात थारा नाही असे ठणकावणारे, परिणामाची पर्वा न करता ही भूमिका पुढे नेणारे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच होते. प्रश्न धर्माचा नसून मनात दडपलेल्या विश्वल्लीचा आहे. देशात धर्म अनेक असू शकतील, पण राष्ट्रात घटना एकच हवी आणि कायदे सर्वांना समान हवेत, विचारात समानता हवी. रशियात व अमेरिकेत शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही, ही माझी भावना आहे. ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवानच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता, ना त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता. एवढी दुधखुळी समजू नका त्यांना. ही काही बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे, जमलेली समोर. मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही. उलट मोडलात की नाही बाळासाहेब? एक रिमोट कंट्रोल आहे, आहेच जाहीर आहे. पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोंबड्यासारखी चौकशी करता, तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही? काँग्रेसचा हायकमांड आणि माझा रिमोट कंट्रोल, कारण का? इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे. ह्या मागासवर्गीयांना, म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय करणार? आम्ही पुढे चाललेलो आहोत, हे तेवढेच बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी युती असूनही शिवसेना स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने व निश्चयाने पुढे निघाली आहे. आजही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आढळ स्थान आहे. काळाच्या ओघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर शिवसेनेची धुरा आली आहे. त्यांनीही अल्पकाळातच आपला करिश्मा दाखवून दिला आहे.
त्यांच्या कारकिर्दीत 3 वेळा मुंबई महापालिका, 3 वेळा ठाणे महानगरपालिका तसेच इतरही महापालिका नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्याचा पराक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली घडला. शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला नेत्रदीपक यश त्यांनी मिळवून दिले. 18 खासदार दिल्लीला पाठवले. तर 2015 विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रातील भाजपच्या सत्तेविरुद्ध टक्कर देत 63 आमदार निवडून आणून नेत्रदीपक कामगिरी केली. भाजपच्या प्रचंड लाठेला परतवून लावले व शिवसेनेचा सिलसिला कायम चालू ठेवला. नुकत्याच सन 2019 अत्यंत चाणक्षपणे शिवसेनेचे अस्तित्व अबाधित राखीत भाजपसोबत युती केली व पुन्हा 18 खासदार राज्यातून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आणून दिल्लीला पाठवले. आज मला आजही तो 23 जानेवारी आठवतोय, ज्या वेळेला शिवसेना प्रमुख व्यासपीठावरती असायचे, प्रमोद नवलकर असायचे, आपले सर्व शिवसेना नेते असायचे आणि दर वाढदिवशी प्रमोद नवलकर आपल्याला सांगायचे की शिवसेनेच्या आयुष्यातले 3 सण आहेत, 23 जानेवारी, 19 जून आणि 13 ऑगस्ट. आणि म्हणून मी विचार असा केला की ती जी आपली परंपरा आहे सणांची, ती कुठेही खंडित होऊ द्यायची नाही. या दिवशी शिवसेना प्रमुखांची आठवण तर येतेच, तशी ती दर दिवशी येतच असते. पण त्यांच्यात वेगळे पण काय होतं, आज जे काही कोण वातावरण चाललेलं आहे, सहिष्णू असहिष्णू, हिंदू धर्माबद्दल जरा हिंदू धर्माची बाजू घेतली, हिंदुत्वाची बाजू घेतली का आपण असहिष्णू, आणि हे वातावरण आपल्याला काही नवीन नाही, पहिल्यापासूनच आहे. आणि त्या काळात सुद्धा कोणाचीही पर्वा न करता मी हिंदू आहे आणि आपल्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो अशी बेधडकपणे करणारा तो एकमेव युगपुरुष. कोणाला काय पटो ना पटो मला पर्वा नाही. जे जनतेच्या हिताचं आहे, देशाच्या हिताचं आहे, ते कोणाला वाईट वाटलं तरी चालेल, पण ते मी बोलणार. परिणाम काही हो त्याची पर्वा मला करायची गरज नाही, कारण हे माझं कवच कुंडल माझ्या समोर बसले. बदलत्या सोशल मीडियाच्या युगातही शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रूपाने शिवसेना बहारते आहे. राज्यातील तरुणाई शिवसेनेच्या बंधनात रमते आहे. शिवसैनिक हा निष्ठावंत आहे. शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक याची अपार मेहनत शिवसेनेला सर्वस्व स्थानावर आणल्याशिवाय गप्प राहणार नाही. शिवसेनेला भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे, यात शंका नाही. आता मी काही मार्गदर्शन करायला आलेलं नाहीये, जास्त वेळ भाषण करायला आलेलं नाहीये, पण मी इथे प्रत्येक शिवसैनिकाचं कौतुक करायला आलेलो आहे. कारण जे आपण काम नुसतं आज नाही, नुसतं निवडणुकीच्या नंतर किंवा निवडणुकीच्या आधी नाही, पण महाराष्ट्रात मला गेली 5 वर्ष आठवतं, जेव्हा जेव्हा दुष्काळ पडलेला आहे तेव्हा तेव्हा आपण गावोगावी जाऊन काम जे करतो त्याचं आज कौतुक करायला आलेलो. खरोखर हे जे आज टेम्पो दिसतात, महाप्रसाद जो आपण वाटप करणार, प्रत्येक चारा छावण्यात वाटप करणार आहे, हे आजचं चित्र आहे आणि हे महाराष्ट्राचं चित्र आहे. एक सत्य गोष्ट आहे की आपल्याला पाऊस आणि पाणी बनवता येत नाही. जर काही आपण इतर प्रयत्न केले, तरी कितीही प्रयत्न केले तरी पाणी बनवता येत नाही. आणि म्हणून ह्याच्यातनं राजकारण न करता आपण जनतेची जी सेवा करत आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे. जरा बसून घ्या, बसून घ्या, मी सगळ्यांना भेटून जाईल, इथे सगळ्यांकडे फोटो करेन, बसून घ्या. पण दुष्काळ असेल, शेतकरी असेल, महाराष्ट्राची जनता असेल, ही नेहमीच शिवसेनेसाठी महत्वाची राहिलेली आहे. आपल्याला आठवत असेल फेब्रुवारीमध्ये जेव्हा आपली भाजप बरोबर पुन्हा एकदा युती झाली, तेव्हा आपली एक सर्वात मोठी अट हीच होती की कर्जमुक्ती, म्हणजे कर्जमाफी आपण बोलत नाही, कर्जमुक्ती जिथे जिथे कागदोपत्री झाली असेल आणि शेतकऱ्यांपर्यंत पोचली असेल, ज्या काही त्या तांत्रिक गडबडी असतील त्या पूर्ण संपूर्ण नीट करूनच ती युती झाली असेल. आणि म्हणून कलेक्टरच्या ऑफिसमध्ये वगैरे काही काही ठिकाणी जिथे गडबडी होते तिथे आपण ते सर्वे केलेलं आहे, तिथे अजून कारवाई करत आहोत. मुख्यमंत्री साहेबांची चर्चा होत आहे. जिथे जिथे त्रास असेल तिथे जिथून रिपोर्ट असतील, सरकारी पण योजना आपण वापरतो, सरकारी यंत्रणा आपण मदतीला लावतो,
सगळेच राजकीय पक्षांनी केलं पाहिजे आणि स्वतः शिवसेना म्हणून आपण गेल्या ऑक्टोबर पासून म्हणजे नुसतं एप्रिल मे नाही तर ऑक्टोबर पासून फिरत आहोत. आत्ता आपण चारा छावण्याला जात होतो जातोय ऑक्टोबर पासून मी स्वतः तुमच्यासोबत गावोगावी जातोय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण त्यावेळी देखील आपण निवडणुकीच्या तयारीला लागू शकलो असतो प्रचार सभा सुरू केल्या असतो सगळीकडे मतं मागू शकलो असतो पण ते सर्व न करता ओमराजेजी तुम्हाला आठवत असेल आपण दोघं स्वतः किती फिरलेलो याच खड्ड्यात पुढे महानगर सगळीकडे फिरलेलो उमरगत आहे सगळीकडेच पूर्ण मराठवाड्यात मी फिरलो आणि नुसतं मराठवाडा नाही आणि नुसतं चारा छावण्या नाही नुसतं गावोगावी नाही तर काही काही ठिकाणी असे दुर्गम भाग होते आदिवासी पाडे होते जसं जव्हार असेल मोखाडा असेल पालघर असेल तिथे देखील मदतीचा हात आपण नेलेला आहे. आत्ताच आपण बघत आहात की कदाचित ढग आलेले आहेत पाऊस येऊ शकतात पाऊस कधीही पडू शकतो पाऊस पडला चांगलंच आहे प्रत्येक प्रार्थना आपण प्रत्येक जण करत आहोत की पाऊस लवकरात लवकर पडावा पण जर नाही पडला तर मी तुम्हाला एवढंच वचन देतो की जेवढे दिवस पाऊस पडत नाही तेवढे दिवस ही सेवा सुरू राहील बरोबर ना सेवा सुरू राहील कारण आपण नेहमी शिवसैनिक म्हणून म्हणतच असतो की 80% समाजकारण 20% राजकारण पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की ज्या दिवशी आणि ज्या 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 वेळेला आपण 20% राजकारण करून सत्तेत आलेलो आहोत किंबहुना जिंकलेलो आहोत प्रत्येक नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल ते 20% राजकारण पण 100% समाजकारणासाठी वापरतो आणि त्याची दोन उदाहरणं इथे स्टेजवर बसलेली आहेत दोन खासदार आपले इथे बसलेले आहेत राहुल शेवाळेजी आहेत ओमराजेजी आहेत राहुल शेवाळेजींनी आत्ताच मला वाटतं कॉल जाहीर केलेलं आहे की त्यांचं पहिलं जी सॅलरी असेल पहिलं एक पहिल्या महिन्याचं जे वेतन असतं लोकसभेचं ते मुख्यमंत्री रिलीफ निधीसाठी देत आहेत ते खूप मोठी गोष्ट आहे. तसंच दोन्ही खासदारांनी सांगितलेलं की त्यांना जेवढी मतं मिळालेली आहेत कारण बघा तुम्ही जेव्हा आपण दुष्काळाची माप देत असतो दुष्काळाची टक्कर देत असतो तेव्हा ते नुसतं विहिरीत पाणी टाकलं म्हणजे दुष्काळ मिटवला असं नसतं पण ते तात्पुरती असतं पण लॉंग टर्मचा विचार करायचा असेल आपल्याला पुढच्या 50 वर्षाचा विचार करायचा असेल तर जिथे झाडं कमी असतील ज्याला आपण बोलतो क्लायमेट चेंज त्याचा पण आपण विचार करण्यात येतो आणि म्हणूनच या दोघा खासदारांनी ठरवलेलं आहे की त्यांच्या मतदारसंघात जेवढी मतं त्यांना मिळालेली आहेत तेवढी झाडं ते लावणार पर्यंत ही पण खूप मोठी गोष्ट ही कामं आपल्याला पुढे न्यायची आहेत आणि जसं आज आपण इथे उद्घाटन करतो मला अजून दोन तालुक्यांमध्ये जायचं दोन वेगळ्या ठिकाणी जायचंय म्हणून मी आपल्या जास्ती काही घेणार नाही पण कुठेही अडचण लागली मी आधी पण सांगितलेलं ऑक्टोबर मध्ये सांगितलं दुष्काळ जेव्हा सुरू झाला कारण एरवी दुष्काळ माझा जो अनुभव आहे कारण आम्ही सगळीकडे फिरत असतो 5 वर्ष आम्ही बघतोय जिथे पाणी देण्याचा प्रयत्न करतोय एप्रिल मे पासून जो दुष्काळ सुरू होतो तो यंदा ऑक्टोबर पासून सुरू झालेला आणि म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की तुम्हाला कुठेही त्रास होत असेल कुठेही अडचण असेल दुष्काळामुळे स्वतःचं बरं वाईट काही करू नका मनात विचार आणायचाच असेल तर शिवसेनेचा आणा आम्ही धावून येऊ तुम्हाला मदत करून तुमच्या सोबत उभं राहू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. वंदे मातरम्.